मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या तीनही जिल्ह्यांत यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कापूस, तूर, ऊस या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिसकावण्याचं काम निसर्गानं केलंय अशा भावना आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्यात. यासह तीनही जिल्ह्यांतील तालुक्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागलाय. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुडुंब पाणी भरलं असून याचा मोठा फटकाही शेतकऱ्यांना बसलाय. यंदा मिरची, कांदा, मका, सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनामे करून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी संतप्त शेतकरीही करत आहेत. शेतात उभ्या असलेल्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय तर उडीद, मुगाच्या शेंगांना कोंब आलेले आहेत. तरी प्रशासनाने त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना महसूल, तहसीलदार तसेच तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना द्याव्यात आणि शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामा करून त्याची योग्य ती भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिसकावून जात असताना प्रशासन मात्र पंचनामा करत नसल्यानं शेतकऱ्यांनी तीव्र संतापही एकीकडे व्यक्त केला आहे. लाखो रुपये खर्चून सांभाळ करून देखील पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी वर्ग कर्जाच्या बोजाखाली दबलेला आहे आणि अशा परिस्थितीतही शासन फक्त आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची केवळ मनधरणी करत असल्याची तीव्र भावना शेतकरी व्यक्त करतात. त्यामुळे शासनानं सरसकट पिकांचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धावडा येथील मी रहिवासी, भोकरदन तालुका, जिल्हा जालना येथील असून सर्व शेतकऱ्यांचे उडीद, मूग, तूर, कापूस, सोयाबीन, मका असे सगळ्या पिकाचे अनुदान नुकसान झालेले आहे. तरी शासनाने पंचनामे करून व शेतकऱ्यांची आर्थिक मदत द्यावी हे शेतकऱ्यांची विनंती वरून देणे हे विनंती आहे. न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी